श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. इथे बघा, आपण पूर्ण उंची 13.5 साडे 14 इंच शोल्डर 5.5 इंच घेतलेली आहे. 42 छातीचा हा ब्लाऊज आहे. त्या पद्धतीप्रमाणे आपण ही मापे टाकलेली 6.5 इंच मी इथे मुंडाखोली घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय बॅक साईडला म्हणजे गळ्याला नॉट नसल्यामुळे मी इथे 2.25 इंच गळ्या रुंदी घेतलेली आहे. गळ्याची उंची आपली ही 10 आहे. खालून मी गळ्या रुंदी 3 इंच घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आपण घेतलेला आहे. आता आपल्याला गळ्याचा आकार काढायचा. गळ्याचा आकार आपण थोडासा पहिल्यांदा अलगद अशा पद्धतीप्रमाणे काढून घ्यायचा. ज्यावेळी आपल्याला फिक्स असा वाटतो त्यावेळेलाच आपण हा डार्क करायचा. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे मी गळ्याचा आकार काढून घेतला आणि तोच आकार आपण कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित काढून घ्यायचा. आहे तसाच आकार काढून घ्यायचा. त्याच्यापुढे मार्जिन ठेवायचं एक्स्ट्रा आणि जो गळ्याचा आकार आपण काढलेला आहे तो कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित कट करून घ्यायचा. बऱ्याचशाच वेळेला मैत्रिणींनो आपल्याला असं वाटत असतं की त्याच त्याच डिझाईन असतात, पण त्याच त्याच डिझाईन आपण किती सुंदर अशा फिनिशिंगच्या सहाय्याने तयार करायच्या हे आपल्या हातात असतं. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही डिझाईन तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गळ्याचा आकार पण कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित प्रेस करून घेतला आणि सरळ भागावरती अस्तर ठेवलं आणि अस्तरवरती हा कॅनव्हास पेपर व्यवस्थित ठेवून घेतला. इस्त्रीने प्रेस करून घेतला. गळ्याचा आकार व्यवस्थित आपण इथे मार्जिन बघा, 1-2 म्हणजे आपण शिलाईचं मार्जिन सोडणार आहोत. त्या पद्धतीप्रमाणे पूर्ण गळ्याच्या आकाराभोवती आपण शिलाई करून घेतली. आता कमरेकडच्या साईडने सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घेतलेली आहे. बघा, एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घेतलं. गळ्याचा आकारसुद्धा 1.5 इंच आतमधूनच कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. कट्स मारून झाल्यानंतर आपण आतमध्ये बघा, अस्तर आणि कॅनव्हास पेपर हे दोन्ही आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि सरळ भागावरती आपला हा गळ्याचा आकार काढून घ्यायचा. एकदा इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घ्या म्हणजे गळ्याचा आकार सुंदर असा आपला तयार होईल. म्हणजे कुठेही हे बघा, आता आपण वरून एक दाब टीप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीप्रमाणे दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे गळ्याच्या आकाराची अस्तर किंवा थोडंसं मार्जिन ते बाहेर दिसत नाही, त्यासाठी आपण हा सुंदर असा आपला गळ्याचा आकार तयार होतो. त्याच्यानंतर अस्तर, मेन फॅब्रिक थोडंसं जास्त ठेवलेलं असतं, अस्तरच्या साईने आपण कटिंग केलेलं असतं. त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आणि नंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. तर मध्यभागावरून मी गडी दुमडी मारली त्या पद्धतीप्रमाणे आणि जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून टाकलं. साडीचा कपडा वापरून अतिशय सुंदर अशी आपली डिझाईन मी तयार केलेली आहे. नवरीच्या चुलतीची डिझाईन आहे. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीप्रमाणे. आता खालचे टक्स 1/2 इंचचे दोन्हीकडे टक्सची उंची मी 4 इंच इथं पकडलेली आहे. मागे पुढे करून शिलाई पक्की करून घ्यायची. दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण करायचं. हे बघा, आता इथे काय घेतलेलं आहे बघा, मी साडीच्या कपड्यामध्ये मी 3.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता सरळ पट्ट्या या आहेत. पट्टी दोन्ही पट्ट्या मी जोडून घेतल्या पहिल्यांदा. दोन्ही पट्ट्या जोडून झाल्यानंतर आपण सरळ भागावरती बघा, 3.5 इंचाची पट्टी आहे. पट्टी फोल्ड करायची, उलट भागावरून आपण शिलाई मारायला इथे आता सुरुवात केलेली आहे. लक्षात ठेवा, ज्या भागावरती आपण शिलाई मारतोय तो भाग उलट आहे. त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करत आहोत कारण की मगाशी आपण पट्टी जोडलेली आहे तो भाग आपला आतमध्ये गेला पाहिजे, तो भाग आपला वरती राहिला पाहिजे. आणि आपण आता ही पट्टी सरळ भागावरती व्यवस्थित काढून घेणार आहोत. कशाच्या साहाय्याने तुम्ही ही पट्टी काढू शकता, मी इथे थोडंसं आपल्या मशीनचा स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मी काढलेली आहे. बघा, पट्टी सरळ मी काढून घेतली. त्याच्यानंतर शिलाई आहे ते मध्यभागावरती घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे एकदा या पट्टीला आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित मी प्रेस करून घेतलेलं आहे. खूप साडीचा सुंदर असा आपला कलर आहे, मोरपंखी कलर. त्याच्यानंतर आपण ह्या अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकत जायचं आहे. प्लेट्स बघा, वरच्या भागावरती अशा पद्धतीप्रमाणे आपण घेतलेल्या आहेत.
प्लेटचं मार्जिन फक्त एकसारखं असलं पाहिजे, एवढीच फक्त दक्षता घ्यायची. मध्यभागावरून आपल्या पूर्णपणे शिलाई गेली पाहिजे. फक्त प्लेट्स टाकताना एकच मार्जिन ठेवा, एकसारखे आपल्या प्लेट्स आल्या पाहिजेत. या डिझाईनची जी आहे त्या प्लेट्समध्येच आहेत. प्लेट्स आपल्या एकसारख्या आल्या तर आपली डिझाईन उठून दिसणार आहे, खुलून दिसणार आहे, त्याच्यामुळे आपला ब्लाऊजचा लुकही सुंदर दिसणार आहे. त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणींनो व्यवस्थित प्लेट्स टाकायच्या. प्लेट्स टाकताना कुठेही मागे पुढे होता कामा नये, अशा पद्धतीप्रमाणे एकसारख्या प्लेट्स पकडायच्या. थोडा वेळ लागेल, सावकाश होईल, पण प्लेट्स आपल्या हे विकसारख्या पडल्या पाहिजे. साडेतीन इंचाची पट्टी आहे ती दुमडली, कडेने शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर ती पट्टी आपली 2.5 इंचाची होते. 2.5 इंचाची म्हणजे ही पट्टी बरोबर आपली ही 1.5 इंचाचीच तयार झालेली असेल पट्टी. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आता एक्स्ट्रा जे धागे दोरे होते ते व्यवस्थित कट केले. आता गळ्याचा आकार मध्यभागावरती मी एक अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेणार आहे. आणि पहिल्यांदा व्यवस्थित पुरते का ते मी चेक केली, तर आपली पट्टी ही पुरते. त्या पद्धतीप्रमाणे मधून मी कट केलेली आहे. कट का केली ते आता तुम्ही पहा व्यवस्थित. पहिल्यांदा आपण मध्यभागावरती मी एक खडूच्या साह्याने मार्किंग करून घेतलं. आता ही येल्लो कलरची मी लेस घेतलेली आहे, गोल्डन कलरची. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे कोणतेही लावू शकता. त्या गळ्याच्या भोवती पूर्णपणे आपण जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित. तुम्हाला जी हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे कोणत्याही लेस वापरू शकता. इथे मला गोल्डन कलरची हवी होती, त्या पद्धतीप्रमाणे मी ही गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे. बघा, फक्त पहिल्यांदा आपण लेस इथे गळ्याच्या भोवतीने पूर्णपणे जोडून घ्यायची आहे. मग अशी जो साडीचा कपडा वापरून आपण जी डिझाईन केली त्याच्या अगोदर मी ही लेस लावून घेतलेली आहे. बघा, आता लेस झाल्यानंतर परत एकदा आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीप्रमाणे मी डबल शिलाई करून घेतली. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं बघा, मध्यभागावरून मी ही जी प्रिल्स होती ती कट केली. कट का केली, कारण की मला दोन्ही भागावरची जी डिझाईन आहे ती एकसारखी पाहिजे होती. तर ते तुम्हाला लास्टला कळणार की कशा पद्धतीप्रमाणे त्याच्यासाठी मी कट केली. पहिल्यांदा मी मध्यभागावरून मी दुमडली थोडीशी, कारण की थोडीशी नकळ उसकली. उसकल्यानंतर मी जशी मगाशी आपण लावायला सुरुवात केली त्या पद्धतीप्रमाणेच ही प्रिल आपण मध्यभागावरून जिथून आपण शिलाई केली तिथूनच आपण शिलाई करत द्यायचं आहे. आणि वरती शोल्डरपर्यंत व्यवस्थित जोडत द्यायचं. फक्त मध्यभागावरून का जोडली हे तुमच्या नंतर लक्षात येईल, ज्यावेळेला तुमची पूर्ण डिझाईन तयार होईल त्यावेळेला आपली लक्षात येणार आहे. बघा, कारण की दोन्ही ज्या डिझाईनची कोणे आहेत ती मी एका साईडला केलेली आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीप्रमाणे ही जोडलेली आहे. एकसारखी वरून जर शोल्डरपासून जोडायला सुरुवात केला तर ती तशी होणार नाही. त्याची दोन्ही कोणी कोणी एका बाजूला किंवा त्या बाजूला अशा पद्धतीप्रमाणे होतात. हे बघा, पूर्णपणे लेस आपली ही जोडून झालेली आहे. बरेचसे धागे दोरे होते ते व्यवस्थित मी कट करून टाकलेले आहेत. आता इथे बघा, परत एकदा आपल्याला कढीने पूर्णपणे शिलाई, हे बघा, दुसऱ्या बाजूला आपण त्याच पद्धतीप्रमाणे लेस जोडून घ्यायची आहे, फक्त प्रिलच्या कडेकडेने. कुठेही मार्जिन सोडायची गरज नाही, फक्त सावकाश पद्धतीप्रमाणे त्याच्या कडेकडेनेच पूर्णपणे आपली ही लेस जोडून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आपण लेस पूर्णपणे जोडून झालेली आहे. आता इथे बघा, खालच्या बाजूला कमरेकडच्या साईडला सुद्धा मी त्या पद्धतीप्रमाणेच ही लेस जोडणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जोडा, नको असेल तर तुम्ही नाही जोडली तरी सुद्धा चालेल. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे बघा, आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही कोणी जुळवून घ्यायचे. वरती जे आलेले असतात सुईच्या धाग्यामध्ये धागा उरलेला आहे, खालून धागा मी वरती काढलेला आहे. दोन्ही कोणे जुळवायचे आहेत आणि कोणे जुळवून तिथे आपण अशा पद्धतीप्रमाणे टाका घालून घ्यायचा. हे बघा,
आणि तिथेच आपण हा गोल्डन कलरचा मणी जोडणार आहोत. आता मणी जोडल्यानंतर खाली 2-3 टाके अशा पद्धतीप्रमाणे टाकायचे, म्हणजे तो व्यवस्थित फिक्स होऊन जातो. बघा, परत तुम्हाला समजलं नसेल तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरून पहिल्यांदा आपण टाका खालून वरती घ्यायचा, दोन्ही कोने जुळवायचे. कोने जुळवून झाल्यानंतर तिथे आपण कोने ते पॅक करायचे. जे प्रिलची मगाशी होती ते कोने पॅक करायचे. पॅक करून झाल्यानंतर तिथे आपण गोल्डन कलरचा मणी लावलेला आहे. एकसारख्या प्लेट्स आल्यामुळे आपल्या ही डिझाईन अतिशय सुंदर दिसते. बघा, मागे कोळी दिसत नाही किंवा हे बघा सगळ्या लावून झाल्या. आता तुमच्या लक्षात येईल बघा मैत्रिणींनो, हिते पण ह्या साईडला झालेले आहेत आणि ह्या साईडवरून ह्या साईड झाले. तर हे कशामुळे? तर मगाशी ज्यावेळी प्रिल मी लावली, तुमच्या लक्षात येईल मैत्रिणींनो, मगाशी ज्यावेळेला प्रिल आपण जोडायला सुरुवात केली मध्यभागावरून, त्यावेळेला जोडताना त्या प्रिलचं तोंड हे अशा पद्धतीप्रमाणे असलं पाहिजे हे लक्षात आलं. त्या म्हणून मी मध्यभागावरून जोडायला सुरुवात केली, म्हणजे दोन्हीही डिझाईनची तोंडं आपली ही अशी झाली होतील हे लक्षात घ्या. हे बघा व्यवस्थित, त्यासाठी मी तुम्हाला ते शेवटचं जोडून दाखवलं. एक होतं ते आता एक्स्ट्रा होतं, ते मी व्यवस्थित कट करून टाकलं. अशा पद्धतीप्रमाणे सगळे मणी मी जोडून घेतले. बराचसाच वेळ लागलेला आहे मैत्रिणींनो, त्यासाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.